महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस खात्यावर वेगवेगळ्या प्रकरणांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर गृहमंत्र्यांवर आरोप करणं तक्रार करणं हे देशात आतापर्यंत कधीच झालेलं नाहीये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की गृहमंत्र्यांनी वसुलीचं शंभर कोटींचं टार्गेट दिलं होतं सचिन वाझेंची आणि त्यांची भेट सुद्धा झाली होती अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरण अशा राज्यात दोन मोठ्या घटना घडल्यानंतर पोलीस खात्यातील आतल्या गोष्टी बाहेर यायला सुरुवात झाली त्यामुळे साहजिकच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा होणारच त्यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलनं सुरू केली अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना अनेक बैठका सुद्धा पार पडल्या अनेक वेळा असंही जाणवलं की अनिल देशमुखांचा राजीनामा हा घेतला जातोय अनिल देशमुख यांच्याबाबतचा निर्णय दोन दिवसात होईल असं सुद्धा शरद पवार आधी म्हणाले होते पण अचानक शरद पवारांनी असं घोषित केलं की अनिल देशमुखांचा राजी राजीनामा घेतला जाणार नाहीये अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली त्यामुळे शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा का नकोय राजी अशी चर्चा सुरू झाली आहे विरोधक आक्रमक झालेत अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केलेत तरीही गृहमंत्र्यांना पवार का पाठीशी घालतायत असा प्रश्न उपस्थित होतो त्यामागची पाच कारणं आपण आता जाणून घेऊयात त्यातलं पहिलं कारण म्हणजे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पक्षाची प्रतिमा जर या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला तर त्याचा थेट परिणाम हा राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर होऊ शकतो राजीनामा घेणं हे दोषी असण्याचं लक्षण मानलं जातं जर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला तर त्यांच्यावरचे आरोप खरे आहेत हा संदेश महाराष्ट्रात जाईल आणि याचा थेट परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावर होईल दुसरं कारण यातलं दुसरं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकार राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे असं असताना विरोधकांनी अनेक मंत्र्यांवर आरोप केलेत सरकारमधील अनेक महत्वाचे मंत्री हे कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे सध्या अडचणीत सापडल्या आहेत वीस दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील पहिला राजीनामा आला होता याच महिन्यात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता वीस दिवसात सरकारमधील दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्यास सरकारची प्रतिमा निश्चितच डागाळी जाऊ शकते सरकार अस्थिर असल्याचा संदेश सुद्धा जनतेमध्ये दिला जाऊ शकतो यामुळे तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये सुद्धा अस्वस्थता दिसून येऊ शकते त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास महाविकास आघाडीचं हे मोठं अपयश असल्याचं ठळकपणे दिसून येईल यातलं तिसरं कारण म्हणजे विरोधकांचा विजय महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप सत्ताधाऱ्यांवर वरचड असल्याचं दिसून येत त्यामुळे सध्या सत्ताधारी तिन्ही पक्षांसमोर एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे विरोधकांना रोखणं विरोधक हे प्रत्येक मुद्द्यात व्यवस्थित हात घालून मंत्री आणि सरकारला धारेवर धरतात अधिवेशनात सुद्धा ते पाहायला मिळालं संजय राठोडांचा राजीनामा हे त्याचं उत्तम उदाहरण मानलं जाऊ शकतं धनंजय मुंडे हे त्यातून वाचले कारण विरोधकांनी त्याला जास्त हवा दिली नाहीये संजय राठोडांचा राजीनामा केवळ विरोधकांच्या आक्रमकपणामुळेच घेतला गेला एक प्रकारे हा विरोधकांचा विजय असल्याची चर्चा तेव्हा झाली होती तसाच प्रकार आता होतोय विरोधक आक्रमक आहेत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर ते ठाम आहेत जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला गेला तर हा सुद्धा विरोधकांचा विजय मानला जाऊ शकतो अधिवेशनात सुद्धा भाजप नेत्यांच्या आक्रमकपणाचं कौतुक केलं गेलं त्यामुळे ही गोष्ट विरोधकांचं मनोबल वाढवणारी ठरू शकते ज्याचा परिणाम हा थेट सत्ता बदलाच्या होणाऱ्या दाव्यांवर होऊ शकतो आगामी काळात असे अनेक आरोप विरोधकांकडून केले सुद्धा जाऊ शकतात ज्याचा सरकारला हा तोटाच होईल चौथं कारण आहे तपास यंत्रणा आणि चौकशी अँटेलिया प्रकरण मनसुख हिरेन प्रकरण सचिन वाजे परमबीर सिंगांचे आरोप या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत याचा तपास हा सुरूच राहणार आहे दोन प्रकरण एनआयकडे कडे गेलेत परमबीर सिंगांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे प्रकरण कोर्टात सुद्धा गेले त्यामुळे जर अनिल देशमुखांचा यामध्ये सहभाग असेलच आणि तपास हा केंद्रीय यंत्रणाकडे असेल तर ते अनिल देशमुखांसाठी अडचणीचं ठरू शकतं त्यामुळे गृहमंत्री पदावर राहणं हे अनिल देशमुखांसाठी अत्यंत महत्वाचं आहे प्रकरण मोठं आहे कायदा सुव्यवस्थेशी निगडीत आहे त्यामुळे याकडे सर्वजण गांभीर्याने पाहतात त्यात जर अनिल देशमुखांवर डाग लागला तर त्याचे शिंतोडे हे शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर देखील उडू शकतात त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना महत्त्वाच्या अपडेट्स मिळवणं हे अनिल देशमुखांसाठी अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी त्यांना पदावर राहणंही आवश्यक आहे परमबीर सिंगांची बदली जर यामागचं कारण असेल तर आरोप करणाऱ्यांना म्हणजे परमबीर सिंगांना शांत करायचं जरी झालं तरी गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख हे काही निर्णय हे घेऊ शकतात पण त्यांना पदावर राहणं अत्यंत गरजेचं असेल यातलं पाचवं कारण आहे शरद पवारांचे विश्वासू आहेत अनिल देशमुख महाविकास आघाडी सरकार हे शरद पवारांनी अस्तित्वात आणलं साहजिकच आहे ते सरकार टिकवणं ही शरद पवार यांची जबाबदारी आहे तसंच पक्षांतर्गत कलह सुद्धा त्यांनी त्यावेळी अनुभवला होता त्यामुळे सरकारवर वचक असणं हे शरद पवारांसाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं हा वचक ठेवण्यासाठी गृह खातं अत्यंत महत्वाचं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गृहमंत्री पदासाठी सुरुवातीपासून आग्रही सुद्धा होते असं बोललं जातं पण शरद पवारांनी अत्यंत विश्वासू असणाऱ्या अनिल देशमुखांवर ही जबाबदारी टाकली यामागची कारणं सुद्धा होती कारण अनिल देशमुख हे कोणताही निर्णय हा शरद पवारांशी चर्चा करूनच घेतील असं होतं दुसरा कोणी नेता किंवा अजित पवार यांनी नक्कीच काही निर्णय हे स्वतंत्रपणे घेतले सुद्धा असते जर अनिल देशमुखांनी राजीनामा दिलाच तर मात्र पुन्हा गृहमंत्री पदावरून रश्मी खेच सुरू होऊ शकते त्यामुळे एवढ्या विश्वासाने ज्या व्यक्तीला गृहमंत्री केलं त्याचा एवढा सहजासहजी राजीनामा घेणं हे शरद पवारांनाच मान्य नसेल आणि हा शरद पवारांचा पराभव सुद्धा मानला जाऊ शकतो या प्रकरणात रोज वेगवेगळे खुलासे होत आहेत रोज नवनवीन माहिती सुद्धा समोर येते यामध्ये आणखी काय बाहेर येईल याची माहिती नाहीये त्यामुळे सध्या तरी शरद पवारांनी सावध भूमिका घेऊन वेट अँड वॉच करण्याचं ठरवलेलं असणार आहे पुढील माहितीच्या आधारे राष्ट्रवादीची पुढची भूमिका सुद्धा ठरू शकते पण एकूणच शरद पवारांचं राजकारण पाहता ते नेहमीच धक्कादायक निर्णय हे घेत असतात राजीनामा घेणार नाही असं ते वारंवार सांगत असले तरी पण त्यांचा अर्थ हा राजीनामा घेणार असाही होऊ शकतो पण जर पाणी डोक्यावरून गेलं तर मात्र राजीनामा हा घेतला सुद्धा जाऊ शकतो कारण एका वर्षात मिनी विधानसभेच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्याच ठरवणार आहेत महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य त्यामुळे या एकूणच प्रकरणावर शरद पवारांना अत्यंत सावधगिरीने भूमिका घ्यावी लागणार आहे हे मात्र नक्की या व्हिडिओबद्दल आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो आणि लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद